दरम्यान उद्धव ठाकरेंनी पोहरा देवीच्या दौऱ्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडावरून ठाकरेंनी शिंदेगट आणि भाजपवर निशाणा साधलाय. ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले, त्यामुळे आता भाजप काही बोलायच्या लायकीचं राहिलेलं नाही असं ठाकरेंनी म्हटलंय. तर 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील असा फॉर्म्युला ठरलेला होता. आधी आई वडिलांची शपथ घेतली, आता पोहरा देवीची शपथ घेतो अशी भावनिक साद उद्धव ठाकरेंनी यावेळी घातलेली आहे. पाहूयात. जर तरच्या वरती मी कधीच बोलत नसतो. आता जसा एक तुम्ही प्रश्न मला विचारला हा अर्धा प्रश्न आहे. अजित पवारांच्या त्रासामुळे शिवसेना फोडली, तसंच त्यांनी सांगितलं होते की बाळासाहेबांना अटक करायला निघालेल्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. तर आता हे जे बसले ते काय लावून बसले, म्हणजे हाताला हात लावून बसलेत का मांडीला मांडी लावून बसलेत, असं माझा विचारायचा उद्देश. मला आता काही काही गोष्टी थोड्याशा एक करत मी बोलत जाणार आहे. पण आत्ता त्यांनी जे काय फोडाफोडीचे धंदे चाललेत, त्यावेळेला जे ठरलं होतं आमचं, माझं आणि अमित शाह, ते त्यांनी किती म्हणो, मी तर माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन शिवाजी पार्कवरती बोललेलो आहे, पायथ्याच पोहरा देवीची शपथ घेऊन बोलतो की जे ठरलं होतं त्याच्यामध्ये 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री, 2.5 वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री हे ठरलं असतं, त्याच्याप्रमाणे केलं असतं तर कदाचित 2.5 वर्षामध्ये भाजपचा किंवा शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊन गेला असता. आणि आज जे जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना सतरंजा उचलाव्या लागतात इतर पक्षातल्यांच्या, त्या लागल्या नसत्या. सर आज फक्त जे जुने जाणते ज्येष्ठ सगळे भाजपचे नेते किंवा कार्यकर्ते आहेत ज्यांनी आयुष्यभर भाजपासाठी खस्ता खाल्ल्या, तो खस्ता खाणारा भाजपचा कार्यकर्ता हा नुसत्या बाहेरून येणाऱ्यांच्या पाहुण्यांच्याच सरबराईमध्ये लागलेला आहे. त्याच्याचबद्दल मी लोकांशी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलायला आलेलो आहे की जे सरकार, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे, इथल्या सगळ्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, ही सगळी आपापली हौस झाली. पण कोणी मुख्यमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांना काय मिळते. बघा असं आहे की असं मी मानतो, त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा की नाही तुम्ही ठेवा, पण मी बाळासाहेबांचा पुत्र म्हणून मी सुद्धा बाळासाहेबांच्या जवळच होतो. त्याच्यामुळे असं मला नाही वाटत की मला न सांगता बाळासाहेब आणखीन कोणाशी काही बोलले असतील.